श्री भानोबा कथामृत देवांचे भक्त यांचे बरोबर सुसंवाद साधून अण्णांनी हा कथामृताचा ठेवा जनासाठी लिहून ठेवलेला आहे पिढीसाठी हा ज्ञानामृताचा खूपच आहे ग्रंथ लिखाण करण्याचे काळात वेळोवेळी अण्णांनी मला या ग्रंथाची कल्पना कमी असेल परंतु अण्णांचे अंतकरणातून निघालेली ही शब्दसुमने हा भानोबा दिलेली होती खूप कष्ट घेतलेले आहेत या ग्रंथात कदाचित अलंकारिक साहित्य देवांचे भक्तीचा एक निर्मळ ठेवा आहे आणि त्यांचे परिवारास भानोबा व दत्तात्रय गायकवाड श्री, दत्ता गायक श्री भानोबा कथामृत अभिप्राय माननीय आमदार राम जनार्दन कांडगे क्षेत्र कोयाळी गावचे ग्रामोपाध्याय श्री दामोदर गोपाळ ब्रह्मे यांनी आपले जीवनाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना श्री भानोबा कथामृत हा सात्विक ग्रंथ मोठ्या कष्टाने व श्री भानोबा देवावरील श्रद्धेने आकारात आणला आहे या अलौकिक व धार्मिक ग्रंथात त्यांनी श्री भानोबा देवाचा सर्व इतिहास मोठ्या बुद्धीप्रमाणाने विस्तृत स्वरूपात कथन केलेला आहे व्यक्तिगत जीवनात माझीही श्री भानोबा देवावर मोठी श्रद्धा आहे माझे शून्य माझ्या आईची या देवावर मोठी श्रद्धा आजोळचे माझे मामावा आई यांचे कडून या देवावरील श्रद्धेची शिदोरी मी मोठ्या भक्तीने घेतली व त्याची जपणूक माझे जीवनात मी आजही करीत आहे आमच्या घरी कोणतेही शुभ कार्य निघाले तर माझी आई तिच्या माहेरच्या या देवावरील असणाऱ्या श्रद्धेमुळे या देवाची पूजा गुळ्या भक्तिभावाने प्रथम करीत असे श्री भानोबा देवाच्या महायात्रे साजोळला कोयाळी गावी जाणे हा माझे जीवनातील परमानंदाचा विषय अशा या श्रद्धेच्या दैवतावर प्रस्तुत लेखकाने लिहिलेले लिखाण वाचण्याची संधी मला मिळाली व त्यावर अभिप्राय देण्याचा योग मला आला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो हा योग लेखक श्री ब्रह्मेकाका यांनी आणून दिला याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो श्री ब्रह्मेकाका यांनी लिहिलेल्या या धार्मिक ग्रंथात श्री भानोबा देवाची जन्मापासूनची सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे श्री भानोबा देवाच्या मोहिते घराण्याचीही बारीक सारीक लेखकाने दिलेली आहे हा ग्रंथ मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने मी वाचण्याचा प्रयत्न केला लेखक म्हणतात त्याप्रमाणे हा ग्रंथ धनगरी ओव्यावर आधारित असून या ग्रंथातील वस्तुस्थिती प्रसन्न व इतिहास या धनगरी ओव्यावरून या ग्रंथात कथन केला आहे श्री भानोबा देवाचे आईने कोयाळी गावातील धनगर समाजाचे कोळेकर बंधू यांना भाऊ मानले होते भानोबा देवांनी त्यांना मामा मानले होते या धनगर मामांनी श्री भानोबांना लहानपणी व त्यांचे आई संकटाचे काळात आसरा दिलेला होता अक्षरशून्य श्री भानोबा कथामृत असणाऱ्या या गरीब धनगर मामांनी श्री भानोबाचा व त्याच्या मोठ्या आपुलकीने सांभाळ करून त्यांना आधार देऊन त्या, त्या, दे। त्या काळी माणुसकीचा व माणूस धर्माचा मोठा आदर्श निर्माण केल्याचे या ग्रंथाचे वाचन समजून येते या ग्रंथात लेखक श्री ब्रम्मे काका यांनी त्या काळचे समाज वस्तुस्थितीप्रमाणे चांगले वर्णन केले असून समाजातील अठरापगड जाती गुण्या गोविंदाने गावकुसात राहत होत्या याचेही बहारदार वर्णन या ग्रंथात आहे ग्रंथाचे लिखाणामुळे श्री भानोबा देवाचा व त्यांचे घराण्याचा सर्व इतिहास समाज आहे हा ठेवा समाजासाठी मोठे परिश्रम घेऊन लेखकाने निर्माण केला यावत समजला हा ग्रंथ खऱ्या अर्थाने ऐतिहासिक स्वरूपाचा समाजाचा मौल्यवान श्री काका यांचा समाज कायमचा ऋणी राहील लेखक श्री ब्रह्मे काका यांनी बहुजन समाजाला या ग्रंथाचे आकलन म्हणून मोठ्या चतुराईने या ग्रंथाचे लेखन साध्या बोली बोलीभाषेत केले लेखकाने हा ग्रंथ लिहिताना वस्तुस्थितीला बुद्धिवादाची जोड दिल्याने हा ग्रंथ अध्याय व सात्विक श्रद्धा यांचा सुरेख संगम बनला आहे श्री काका हे कोयाळी गाव असल्याने व पवित्र अशा भीमेच्या पाण्यावर त्यांचा पिंड पोसला असल्याकारणां श्री भानोबादेवावरील हा ग्रंथ लिहिण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण झाली आणि इंद्रधनुरू पेलावे तसे हा ग्रंथ मोठ्या श्रद्धेने लिहून त्यांनी ते पेलले देखील या ग्रंथातील समज माहिती व संदर्भ वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की सर्व माहिती त्यांनी अभ्यासक वृत्तीने मोठ्या कष्टाने जमवली व ती या ग्रंथात सोप्या भाषेत संकली केली ज्ञानियाचा राजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे परिसरातील कोयाळी हे गाव असल्याने श्री क्षेत्र आळंदीचा परिसस्पर्श या गावाला झालेला आहे म्हणूनच शेब्र काका यांनी मोठ्या कल्पकतेने रसाळ मराठी भाषेचा वापर हा ग्रंथ लिहिताना केला आहे हा ग्रंथ श्री भानोबा देवाच्या कार्यकृत्वाच्या तपशिलानेच काठोकाठ भरलेला आहे यामध्ये भक्तिरसाबरोबरच श्री भानोबा देवाची शौर्याची गाथा पानोपानी आढळून येते भक्ती सात्विक श्रद्धा शौर्य सत्यवचन कष्ट मानवी जीवनातील सद्गुणांचा श्री यांनी या नेटवण समाजाला या सदविचारांचे आचरण करण्याचा संदेश या ग्रंथाचे लेखनातून समर्थपणे दिलेला आहे श्री भानोबा कथामृत या ग्रंथात श्री भानोबा देवाच्या बालपणाच्या बाळलीला कथन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या बाललीलांवरून श्री भानोबादेवाचे बालपण श्रीकृष्णासारखे गेल्याचे समजते लेखकाने श्री, लेख श्री मानोबादेवाच्या बालपणाचे वर्णन खुबीदारपणे केलेले जाणवते तरुणपणात श्री भानोबांनी नियतीने दिलेल्या विहित कर्मानुसार जीवनात सत्कर्म केल्याचे या लेखनावरून जाणवते भावा बहिणीच्या पवित्र नात्याला उजाळा देण्याचा दिवाळीचा भाऊबीज सण ओवाळणी म्हणून भानोबाच्या आईस सात घनघर मानलेल्या भावांनी सात गायांची दिलेली ओवाळणी या सर्वांचा तपशील या ग्रंथात लेखकाने समर्थपणे मांडला आहे सदाशिव बुवा भक्त पाठीशी तो वैन्याची या उक्तीप्रमाणे कासार समाजातील ज्ञानी शिवभक्त लहानपणी श्री भानोबाच्या संपर्कात आले व कायमचे सर्व प्रसंगात श्री भानोबाचे पाठीशी खंबीरपणे ठाम राहिले या ग्रंथात धार्मिक माहिती बरोबरच लेखकाने त्या काळच्या कोयाळी सामाजिक आर्थिक व भौगोलिक परिस्थिती मोठ्या समर्थपणे मांडली आहे या गावात अठरापगड जातीचे लोक आपापला पारंपरिक व्यवसाय करून गरिबीचे जिणे जगून एकमेकांशी भावाभावाप्रमाणे राहत होते त्या काळच्या समाजस्थितीमुळे श्री भानोबा गुराखी कसे बनले याची कारण मीमांसा या ग्रंथात लेखकाने सुस्पष्ट केलेली आहे या ग्रंथाच्या वाचण्यामुळे श्रीकृष्णाचे गोकुळ व श्री मानोबाचे कोयाळी यांचे गवळी व्यवसायातील साम्य चटकन लक्षात येते श्री भानोबाने दुष्काळात गायीचे चाऱ्यासाठी मंगळवेढा येथे जाणे तेथे तस्कराकडून कपटने तिने श्री भानोबा देवाचा झालेला वध या सर्व घटनेचा तपशील वाचताना हृदय गलबळून जाते लेखकाने या सर्व घटना अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात बध केल्याने हे लेखन मनाला चाटून जाते भानोबा देवाचे गोधनातील श्रीमंती गायव तिचा भानोबा देवास असणारा लळा हा त्या काळचे त्यावर दया करा या संत वचनाची आठवण करून देणारी हृदयस्पर्शी घटना वाटते या ग्रंथातील सर्व लेखनाने लेखकाने मोठ्या हिकमतीने श्री भानोबा देवाचा चालता बोलता इतिहास आपणापुढे सादर केला आहे यातच लेखकाच्या लेखणीचे कौशल्य पदोपदी जाणवते ग्रंथाचे शेवटच्या पर्वात लेखकाने श्री भानोबा देवाचे सांवत्सारिक यात्रेच्या स्वरूपाचे खुलासेवार वर्णन केलेले आहे महाराष्ट्रातील आळंदीच्या कार्तिकी भरणारी यात्रा कार्तिक वद्य अमावस्या बहुधव श्री मनोबा देवावर श्रद्धा असणं हामगेल ही यात्रा भावकीची नसून सर्व एक बुफणारी ही महायात्रा मा महत्वाचे स्थान आहे भाषा वापर आमचे कुटुंबियांची आलोट श्रद्धा श्रीसे कुस्त अधिक से सरी करून नुसते दिनोसे की जानेवारी यातील असेल माळीस नेल्यावर का बाचक मला मिळाला त्यांचा दोन शब्द मारसे माझा जन्मही कुयाळी गावात माझे आजोळी शिक्षा नसतानाही श्री आशियाली सुमंदत प्रतिभा हा आशू दुसरा झाला म्हणूनच जीवनात थोडेफार यश ही आहे माझ्या जन्मभूमीची पुण्यकारतिथीचा ववेळेचा आईच्या म्हणण्याप्रमाणे श्री भानोबारायाचा लेखक व पोवाड्या रचनेत झालपाडा मानस्वी लिहिल्याप्रमाणे या यात्रेत कोयाळीगावची सर्व लाभली ते शुद्ध चरित्राचे नाळकरी होते त्यांना लाभलेल्या भिवापर श्री गायकवाड मंडळींचा व माही एका हमसलेला भानोबा देवाने रचलेला दुर्लभ योगायला लागेल भानोबा देवा इतिहास रीत यांना जाताना या यात्रेत बहुमान दिला जाजाची साथ का नव्हे तर श्री भानोबा रायचे मूळचे आजोळ असणाऱ्या गावा व अन्य गावकऱ्यांनाही मोठा मान दिला जातो यात्रेचा श्री सदाशिव बुवा भक्ताचे स्मरणाने केली जाते यात्रेचा पहिला दिवस मग मनीषादेव प्रकट दिनानंतरचा दुसरा दिवस अत्यंत महत्वाचा या दिवशी मा यावेळी माझा जा जन्म झाला व याच वेळेस प्रतिवर्षी मानोबा देवाचे पाचवी मोवाड्या माध्यमातून गायले जाते हा बहुमान माझे मामा समाव सनव्यातील गायकवाड मंडळींचा या पोवाड्याची रचनामुळे आईच सखे ढुलते ह भप यांनी केली आहे देवा दररोजच्या आरतीची रचना ह भ प गायकवाड या कलेली आहे मार्गशीर्ष शुपूर्णांक दोन दशांश रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी न चुकता परमशाहिरी पोवाड्यास गायकवाड मंडळी सुरुवात करतात यात्रेसालेना जनसागर तेथे मोठ्या भक्तिभावाने मानोबारायाचे गुणगान कानात प्राणकाठी जनलेला असतो हम प सीतारामबुवा यांनी म्हणल्याप्रमाणे भीमाती जे बोलेन ते खरे असे या भानोबाचे स्व अशी सुरुवात होऊन लेखकाने ग्रंथात वर्णन केलेला सर्व इतिहास या पोकडा भक्त पुढे मांडला जातो यात्रेतील सर्वात महत्वाची घटना पोवाडा काली पडी जामा दखनात मानली जाते अकराश्री पतरी येते याच्या काही महण्याच्या ओळी धनगरी ओव्या यांचा समावेश लेखकाने या ग्रंथात केला असता तर या वैभवशाली सकाळी आली असती श्री ब्रह्मे काका यांच्या या लिखाणात जे संदर्भ आहेत ते पाहता अशी सर्व माहिती संकलन करताना त्यांना मोठे परिश्रम द्यावे लागले असतील त्याच्या बाळबोधलेखन शैली कौशल्य देखील हा धार्मिक ग्रंथ साकारताना पण अस लागले आहे निश्चितच अतिशय वाचनीय देय असा हा ग्रंथ त्यांनी लिहिल्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य अशा या मालिक अलौकिक व धार्मिक ग्रंथात अभिनय देण्याची सूची त्यांनी मला दिली हा माझे जीवनाला सन्मानच मी मानवी भक्तीने लिहिलेल्या याचा श्री भानोपारावारधा असणारे मादिक चक निश्चित स्वागत करतील श्री हे परिमाने या धार्मिक ग्रंथाची रचना केली व श्री मानोबारा याचा चरित्रात्मक इतिहास अक्षर वाहनवाने कायमचा जतन केला याबद्दल त्यांचे आभार ओम राम जमादन ॲड राम जनार्दन कोडणे माननीय आमदार पुणे एक सात विसर्ग तीन श्रो माननीय पो पाटील श्री नारायण बापूराव श्री इतिहास सत्य आहे असे आमचे वडिलान असून श्री भानोबा देवत जाजवले आहे अली असून माझा परिवार समुद्र समाधान कपा आहे पका होईना थापातून प्रसार होत आहे श्रीमदाबांनी अतिशय उपपरिश्रम घेऊन जागरूक ठेकन जनता जनार्दनास भविष्यातात नारायण बापुराव श्री नारायण बापुराव भाड उपयुक्त ठरेल अशा जने दिले आहे मर्य श्री आहे श्री मानोया यांनी त्याच्या भा दोन हजार अकरा रोजी पंधरा हे पुस्तकांच्या प्रदेश आहे श्री ज्ञानेश्वर माउलीने पण त्यात थोडा असेता येईल की अठरा आहे अमपातर्फे अभिप्रद अभिप्राया असन्यवाद साहेबराव सहादू व भानाबा देवाचे चरित्र व व्यक्तिमत्व याची कोणत्याही श्रद्धावांभुरळ पडणे कारण भानोबा देव हे एक मोठे आश्चर्य आहे संपूर्ण पुस्तक वाचत असताना श्री मानोबा देवाचे संपूर्ण जीवन व श्री भानोबा देवाचे चरित्र गंगाऐवली निर्मक व सुरक्षित आहे की त्या ती प्रतिभांना ढुबप्याची अनिवार्य इच्छा होते उपचे मार्गदर्शक स्नेही श्री दामोदर अण्णा ब्रह्मे काकांनी या पुस्तक उप केला आहे माझ्या परिवाराकडून तसेच श्री साहेबराव सहाद माझे सरपंच अभिप्राय श्री गो गो नेरलेकर महात्मे लेखकाने श्रीमाना हे पुस्तक प्रसिद्ध करू अत्यंत प्रालीहून महाराष्ट्रीय जनतेच्या हाती दिले आहे महाराष्ट्र हा ताण देश आहे अजूनही परेनुसार प्रसिद्ध आहे लेखन यारोम श्री मानोरण हे श्रीमान का पुस्तक बहुना तुमचे केले चरित्र का सिद्धी गेले त्यांचे जी उरले पण अकरा श्री भाग संपूर्ण जीवन संघाने व्यापलेले होते मग परमेश्वरावरील सर्व प्रभावीपणे समकालीन जनमानी प्रतिमावली श्री मनोबा सविनय नमस्कार करून विनंती करतो की प्रस्तुत लेखकावर त्याची अखंड कृपा राहावी हीच सदिच्छा श्री गोगोकर श्री क्षेत्र पंढरपूर करमुकाम संताश्रम निधी एकोणीस श्री का अभिप्राय श्री गोविंदीय माननीय आदरणीय कावामाचा आपणच टांग दंडवत शुभेच्छा दिल्या मला अत्यंत आनंद श्रेषा याबाबत आनंदाची शुभवार्ता दिली त्यानो झालो पण दिले मी त्या क्षणी क्षणाचाही विलंबन आलो हा कथामृत असे होते अमेळ आलं आपण अंगितला परंतु मला वाचायला मिळेल की इच्छा होती आपण म्हणता की वाचण्यास घेऊन वाचतो असे झाले होते देवघेत वाचण्यात सुरुवात केली तर रेखाटलेल्या शब्दामुळे माझ्या हृदयाचा वाव घेऊन डोळ्यातून भावना केव्हा अधूबळू लागले हे माझे मलाच कळले नाही श्रेयी येत होते तेहून के येत होते मी मध्येच माझ्या मनाला करीत होतो परंतु एकसारखे डोळे पाणावत होते अफब्याने रेखाटलेल्या कल्पनेने नव्हे सत्यस्थितीमुळे घडलेली वस्तुस्थिती गोळ्यात उभी राहत होती पुढे काय पुढे काय एकसारखो आतुरता ओठता असलागत राहिली केव्हा श्री भागोबा कथामृत वाचून पूर्ण नहिला पूर्ण विसरून गेलो होतो धन्य तुमची शब्द लिला धन्य तुमची भाषाशैली शैली तुमच्या दर्शन घडलं त्यात मी स्वतःला धन्य मानतो सपने माना समान श्री लोंबा देवा तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटलात हे मी मामय समजतो पतीची श्री भानोबा देवाची समाजाची श्री भानोबाची प्रार्थना आपला आशा धारण श्री गोविंद केरुदिगे कोळ श्री भाषा कथामृत श्री भानोबा देवाचे चरित्र पवित्र ते फुळ पावनतोदेश जेथे हरिदास जन्म घेती श्री क्षेत्र काळी मनाची पुणे जिल्ह्यात ता खेड ऐतिहासिक गाव पुरा श्री क्षेत्र विसावलेली परमपवित्र भूमी आहे आळंदी हे भरमशत नामोदया साले पूजाई या नावातून कोयाळी हे भुरंकित नावा पौराणिक इतिहास आहेडवनात वासात असताना या परिसरात आपण आळंदी मार्गावर चाटात तळ ह्या स्थळी भीमाने बकासूर राक्षसाचा वध केला नंतर प्रमण करीत कोयाळी येथील डोंगरावर कस्तव्यासतव्यास मौनाचा अपरात्री बारदुर्ध रावला यांनी श्रीकृष्णा कृष्णाई पाया ऐकून भगवान कृष्ण आदिशक्ती रूपात प्रकट झाले केले यांनी त्या डोंगरावर कृष्णाईची स्थापना केली कोयाळीतील कुचपाई डोंगर अशी प्रसिद्ध आहे सहवांचे व जगदीश्वरापदस्पी पावन झालेली मुनी आहे महान तपस्वी बटेश्वर चांगदेव श्री ज्ञान देवाचे भेटीस जाताना या कोयाळी हदीत भीमा नदी काठी काही वेळ विसावले होते आजही त्याच्या पादुका त्याचे प्रतीक आहे या स्थळास भाडाळे पठार नाव आहे श्रीमान उगम पावलेल्या मानवा हा गावालगत असून चंद्रकोरीचा आहे तिथे स्वयंभू शिवमंदिर आहे माळ तालुक्यातील श्रेयोपदे मंदिरापासून गाईचे खुरात एक शिवपिंड कोयाळी गावी आली जिथे शिवपिंड गाईचे बुरातून निसटले तिथेच ग्रामस्थांनी छोटेसे मंदिर बांधले त्यास मापदेव मंदिर म्हणतात श्रीभैरवनाथ हनुमान श्री संत सावता विठ्ठल रखुमाई देवतांची भव्य मंदिरे आहेत हा चुपीवर कोयाळीतील धनगर कोळेकराचे कड्यात श्रीवानोबाचा जन्म तथा अवतार उदयास आला श्री भानोबा कथामृत सन अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे साठ सालाचे कालावधीत श्री भानोबाचा जन्मकाळ असावा अशी शक्यता आहे तिथी वार मास तारीख काहीच आढळत नाही तरी पण ज्येष्ठांनी वरिष्ठांनी सांगितलेल्या आधारे अनुमान शाश्वत काळ असावा महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली होती यवनांचा धुमाकूळ मातला होता ब्रिटिश राजवट हिंदुस्थानात प्रस्थापित होत होती संस्थानिक विषयास अनुसरून शब्द रचनेची भर घातली आहे मऊचे फलटण जिल्हा सातारा येथील संस्थानिकांचे दरबारी बळगावता खेळजी पुणे येथील क्षत्रिय मराठा देशमुख कुळीचे मोहिते सेवक म्हणून होते संस्थानिक राजे निबाणकर यांनी काही महत्त्वाची गोपनीय कामगिरी सोपविली व त्वरित चाकणला जाऊन कामकाज पूर्ण करून यावे असे सुचविले मोहिते यांचे फलटणमध्ये पत्नीसह वास्तव्य होते घरी आले व पत्नीस म्हणाले मला काही महत्वाचे कामानिमित्त चाकणला जायचे आहे माझी प्रवासाची तयारी करून दे काम उरकले की मी त्वरित माघारा परततो पत्नी म्हणाली मी पण तुमच्या समवेत येते तुम्ही इथे राहून काय करू मला पण आपल्या घरच्यांना भेटावेसे वाटते बरेच दिवस झाले त्यामुळे घरच्यांना भेटण्याची ओढ लागली आहे तुमचे काम संपले की आपण परत येव मोहिते पत्नीस म्हणाले तू तर गरोदर आहेस तुला दगदग सहन होणार नाही प्रवासात काही त्रास झाला तर पत्नी म्हणाली मला काही त्रास होणार नाही मला तुमच्या बरोबर यायचे स्त्री हट्टापुढे मोहित्यांचा नाईलाज झाला पत्नीसह मोहिते चाकणला निघाले संचित तैसी बुद्धी उपजे किंवा भोग तो न घडे संचिता वाचून या संतोक्तीप्रमाणे कर्माधीन घटना घडत असतात श्रीराम सीता हरिश्चंद्र तारामती दमयंती इत्यादी पुराण कथा आपण वाचतो किंवा श्रवण करतो जे जे होणार ते कदा चुकेना देवादिका सर्वांशी हे सार्थ ठरते पत्नीस प्रवासाचा ताण येऊ नये म्हणून थोडी विश्रांती मनाला देत मार्गक्रमण करीत चाखणला पोहोचले काम मार्गी लागेपर्यंत पत्नी स्विंपळगावी घरी सोडून यावे किंवा इथेच परिचितांचे घरी थोडा वेळ थांबावे असा विचार करीत असता अचानक यवनांनी त्यांना घेरले त्यांचे भुवती वेढा दिला दुर्धर प्रसंग